युवा स्वाभिमान संगठन द्वारा हर वर्ष पतंग महोत्सव उत्साह से मनाया जाता है। इस पतंग महोत्सव में अमरावती की सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने भी पतंगबाजी की और पतंग महोत्सव का आनंद लूटा। अमरावती में राणा दंपति ने 2000 बच्चों को पतंगे बांटकर पतंग पर विदर्भ के किसानों की समस्या लिखी और नवनीत राणा और रवि राणा ने खुद पतंग उड़ाकर इसका आनंद लूटा। साथ ही इस पतंग महोत्सव में नवनीत राणा और रवि राणा ने मकर संक्रांति की शुभकामनाएं दी। साथ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को तिलगुल देकर विदर्भ व अमरावती के बारे में मीठा बोलने की और विदर्भ में आकर किसानों की समस्या हल करने की बात कही। आपली संस्कृती आपण सर्वांनी जपून हे केलंच पाहिजे आणि प्रत्येक सणाचा महाराष्ट्रामध्ये ज्या आनंदामध्ये आपण सगळे साजरा करतो, आज तिलगुळ देऊन आपण सर्व महाराष्ट्रीयन लोकांचे तोंड गोड करतो आणि हेच म्हणतो, तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला। घरापासून आपण सुरुवात करतो आणि आज पतंग महा उत्सव साजरा करून सगळे लहान लहान मुलांना पतंग वाटप केली, त्यांच्यासोबत आनंदाने पतंग उडवण्याचा आनंद घेतला आणि महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण जे प्रॉब्लेम्स आमच्या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे, मुख्यमंत्री साहेबांना पहिले सगळ्यात पहिले सुरुवातीमध्ये तिलगुळ त्यांनाच देते आणि त्यांना सांगते की आमच्या विदर्भाला आणि अमरावतीला तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमच्या अमरावतीबद्दल आणि विदर्भाबद्दल। कारण की ते महाराष्ट्र नाही, आता रवीजींनी सांगितलं आमदार साहेबांनी की ते विदर्भात नाही आले, मग महाराष्ट्रात कुठेच आमचे सीएम साहेब दिसले नाही। त्यांची स्वास्थ्य लवकरच चांगली झाली पाहिजे देवाकडनं प्रार्थना करते आणि आमच्या महाराष्ट्राच्या लोकांचा जीव आणि त्यांचं स्वास्थ्य आणि विकास चांगला केला पाहिजे एवढीच विनंती करते आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या चक्कर आणि पतंगच्या या ठिकाणी वाटप करते आम्ही युवा संघ पक्षातर्फे आणि या पतंगच्या माध्यमातून आज हे मुख्यमंत्र्यांना समर्पित केली आहे पतंग, की विदर्भाचे शेतकरी, शेतमजूर, एसटी कामगार, अनेक ज्या समस्या शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आज खराब आहे, आत्महत्या होत आहे, त्या सगळ्यांच्या व्यथा आम्ही पतंगवर लिहिलेल्या आहे आणि ही पतंग मुख्यमंत्रीच्या मातोश्रीवर जाईल आणि ह्या व्यथांकडे मुख्यमंत्री लक्ष देईल अशी आमची या पतंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला मागणी आहे। आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना आता जसं पहिले राजे महाराजे कबूतरच्या माध्यमातून संदेश पाठवत होते, पतंगच्या माध्यमातून संदेश पाठवत होते, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली आहे की मुख्यमंत्री 2 वर्षापासून दिसले नाही विदर्भामध्ये, म्हणून विदर्भाच्या वतीने विदर्भाच्या समस्या ह्या मातोश्रीच्या छतावर गेल्या पाहिजे आणि छतावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्या पतंगवर असलेल्या समस्या आमच्या वाचल्या पाहिजे आणि विदर्भाकडे लक्ष दिलं पाहिजे, विदर्भाकडे चक्कर मारला पाहिजे, या पतंगच्या माध्यमातून आमची त्यांना ही मागणी आहे। ठीक।